कोपरगाव तालुक्यातील चाचनळी शिवारात राहणाऱ्या चंदर उर्फ चंद्रभान राम गोधडे वैवर्ष पन्नास राहणार चाचनळी शिवार तालुका कोपरगाव यांनी आपला नातू चिरंजीव अथर्व अनिल गायकवाड वैवर्ष सहा याला चापटी तसेच काठीने अवघड ठिकाणी मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून कारण मात्र अस्पष्ट आहे याबाबत अधिक असं की कोपरगाव तालुक्यातल्या चाचणळी शिवारात राहणाऱ्या चंद्रभान राम गोधडे वैवर्ष पन्नास यानं गुरुवार दिनांक एकतीस मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याचा नातू अथर्व याला अज्ञात कारणावरून अगोदर हाताने चापटी मारल्या आणि त्यानंतर लाकडी काठीने मारहाण करून मैताच्या अवघड ठिकाणी फटका मारला यात त्याच्या जागेवरच मृत्यू झाला त्यानंतर झालेल्या गुन्ह्याची कुणाला माहिती होऊ नये यासाठी आरोपी यांना पुरावा नष्ट करण्यासाठी नवीन आदिवासी स्मशानभूमीच्या काटवानामध्ये सदर मृतदेह पुरावा नष्ट केला याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली यावर त्यांनी पंचसमक्ष आरोपीला घेऊन सदर मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला याबाबत प्रकाश रंगनाथ शिंदे वैवर्षे एकोणपन्नास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सतरा ऑब्लिक दोन हजार बावीस कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करत आहेत न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एस्तान मीडिया कोपरगाव